डायरेक्ट सदाशिव नगर ला पार्सल घ्याल आणि पार्सल द्यायला आलेलो आहे म्हणे आकाशदाचं एक शॉप आहे त्या शॉपचं थंबनेल मी असं दाखवू शकतो निल्लू भाई अजून पण डोरीमॉन बघते छोट्या पोरागात चनगडला चनगडला आमच्या मावशीचं काय जत्रा आहे चनगडची म्हणून आपण जायलो तिथं चनगडला आणि आता लई वट फडकलाय लई म्हणजे लई वट फडकलाय टमकड दिलेलो त्याला काय माहित नव्हतं हुस केलेलो त्याला हुस म्हणजे हुस पिस्स मंग करलो त्याला टीमला जातो आणि बॉडी करून तुम्हाला मारतो म्हटलं आहे बघू हरी गेला कोण हरी कोण हरी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल K22 गेमर मध्ये तुम्हाला आज वाटत असणार हे ब्लॉग इथनं का स्टार्ट करायलोय आम्ही आज आता जरा काम होतं अर्जंट म्हणून लवकर आलेलो आहे आणि आता आपण सदाशिवनगरला जाणार आहे त्या आकाशदाचं काय पार्सल घ्यायचं आहे ते बघा आकाशदा पेट्रोल भरून गेलंय आता आम्हाला काय पार्सल घ्यायचं आहे म्हणून आम्हाला आता जस्ट सदाशिवनगरवरनं कॉल आलेला आता आपण सदाशिवनगरला जाणार आहे मला आकाशदाने कॉल केला जोव्या सदाशिवनगरला मी उठलो डायरेक्ट आंघोळ होते अजून कायच केलो नाही अजून दात पण घासलो नाही डायरेक्ट गाडीवर बसलो आणि आता आपण जायलो सदाशिवनगरला आणि आता ब्लॉग स्टार्ट होतं इथून आता लेट्स गो चला जोव्या डायरेक्ट सदाशिवनगरला आणि थोडं सिनेमॅटिक व्हिडिओ बघा लेट्स गो आम्ही इथं आलेलो आहे आणि सॉरी गाईज आम्ही पार्सल घ्याल आणि पार्सल द्यायला आलेलो आहे इथं पनीर तेन बघू शकता इथं पनीर तेन आहे आणि ह्याला मशरूम मराठीत म्हणतात आळंबी आणि इथं एका दादाचं काल लगीन झालेलं म्हणून आज पूजा आहे म्हणून ते पूजासाठी हे सगळं मागवलेले म्हणे आकाशदाचं एक शॉप आहे त्या शॉपचं थंबनेल मी असं दाखवतो हे दाखवतो तुम्ही केव्हा पण तुम्हाला डायरेक्ट घरपोच पाहिजे झालं तर या नंबरला कॉल करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण देतो कॉल केव्हा पण करू शकता आणि हा दादा केव्हा पण तुमचा कॉल उचलू शकतोय आणि डायरेक्ट घरपोच आहे तुम्हाला लई कमी जागेकडं डायरेक्ट घरपोच मिळत आहे हा दादा तुम्हाला कुठं पण राहून द्या डायरेक्ट घरपोच करतोय आणि जेवढं होईल तेवढं या दादाला पण सपोर्ट करा आता नवीन नवीन एक महिना झालं शॉप ओपन करून डेअरीचं एक शॉप ओपन केलं आहे फुल सपोर्ट करा आणि लेट्स गो हे पार्सल देऊया आणि जाऊया डायरेक्ट कन्वर गेला लेट्स गो तर फायनली आता आपण घरी आलेलो आहे आता जाऊया लवकर आंघोळ करूया अजून काय आंघोळ काय आणि अजून ब्लॉग पण कालचा ब्लॉग एडिट करून अपलोड पण करायचा आहे लवकर जाऊया ब्लॉग पण अपलोड करून आंघोळ करून तुम्हाला मी नंतर भेटतो 2000 years later बघू शकता आमचे सुमित भाऊ आलेले आहेत आता आपण निल्लूबाई कडे जाणार आहे लेट्स गो आता निल्लूबाईच्या घरी जाऊया ब्लॉग तेन सगळं अपलोड झालेलं आहे लेट्स गो चला आता जाऊया डायरेक्ट निल्लूंच्या इकडं तर आता मी निल्लूंच्या इथं आलेलो आहे निल्लू भाई बघा नागड पाहलाय गावल्यास गोत्या खोटं जात तर इथं बघू शकता निल्लू भाई अजून पण डोरीमॉन बघते छोट्या पोरागात त्याला काय सांगायचं आला बघा आणि आला पळ 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 आणि पळ ही कुठे लिपला रे पाहुणामचा अगं बाई कोण ते बी आंघोळ करू आज बी सकाळी आंघोळ न करताच भेटलाय ते लवकर आंघोळ का बाहेर वेट करतो चला आंघोळ करते नंतर भेटतो मी पण तुम्हाला तर आता आपण डायरेक्ट निल्लूबाईंच्या घरी बसून डायरेक्ट इथं बस स्टँड कडे आलेलो आहे आता आपण जाणार आहे चनगडला चनगडला आमच्या मावशीचं काय जत्रा आहे चनगडची म्हणून आपण जायलो तिथं चनगडला आणि आमचा सुमित भाऊ पण मागे आहे सुमित भाऊ
तिथे कलकामला कुठलं लगीन आहे ते लगीन करून येतो म्हणाला. फक्त आला तर जाऊया, नाही तर आम्ही दोघं जाणार आहे निलू भाई आणि मी आता चंदगडला जाणार आहे. लेट गो, चला जाऊया आता डायरेक्ट चंदगडला. आपण आलेलो चंदगडला आणि इथं दर्शन पण घेतलेलो आहे आणि घरी जाऊन पण आलेलो आहे. आता डायरेक्ट आम्ही कणबर्गीला निघतो. लेट्स गो, चला आता मी तुम्हाला डायरेक्ट कणबर्गीला भेटतो. लेट्स गो. तर फायनली आपण डायरेक्ट चंदगडवरून नुसतं 15 मिनिटात कणबर्गीमध्ये पोहोचलेलो आहे. आता सुमित भाऊ बोलालेत क्रिकेट खेळायला जाऊया आणि निलूबाई म्हणाले जाऊन झोपतो. काय झोपणार क्रोध होतल का जाल्या बेता चला हे चल रे येत आहे ते. चला आता लवकर जाऊया घरी, ड्रेस चेंज करूया आणि क्रिकेट खेळायला जाऊया. लेट्स गो. तर आमचं सगळं ड्रेस चेंज करून झालेलं आहे, आता आपण क्रिकेट खेळायला जाणार आहे. जाल्या तिथं कन्नड शाळेमध्ये बसलेल्या आहे, तर त्या जाल्याला बोलूया आणि डायरेक्ट जाऊया क्रिकेट खेळायला. सो हे काय आम्ही इथं क्रिकेट जण खेळून डायरेक्ट तिकडे आलेलो. म्हणतो हरी आहे की तिथे हरी, आम्ही तिघ पेट्रोल घालायला गेलेलो. म्हणतो हरी फोन पे करता करता आम्ही गाडी चावी करलो रेस करून अपोजिट रोडला आलेलो आहे आणि तो बघा चलत आले तमा दाखवतो ते बघा. आता लई वट फडकलाय, लई म्हणजे लई वेळ फडकलाय. आता कसं कसं समोर येते की तसं तसं आम्ही गाडी समोर ढकलत ढकलत जाऊया त्याला पूर्ण रडूया. तिथं क्रिकेट खेळताना पण लय रडवलं त्याला. खबर नाही लवकर पकड मोबाईल पकड. आता त्याला आणि पळूया. आलेला आहे दाखव तेवढा आलेला आहे. आला आला मी मारता 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 मी मारता मारता पाहायला लागला. त्याची डायरेक्ट गाडी आम्ही डायरेक्ट घरी घेऊन आलेलो आहे. तिथे आहे तर दगड लोगून मारलं. मला वाटलं जाल्याला मारतो बघितलं चुकून मला बसला तो. आता डायरेक्ट त्याची गाडी आम्ही घरी आणलेलो आहे. बदला तर घेणारच आम्ही पण हरी लई भडकलाय म्हणजे लई भडकलाय एकदम जीवामध्ये तळमळ तळमळ होत. आता जाऊया घरी चहा तीन पिऊया. चहा पिऊन लेट्स गो. आता लवकर जाऊया चहा तीन पिऊन नंतर भेटतो. तर आम्ही फायनली चहा तीन पिऊन डायरेक्ट इथं बस स्टँडच्या डायरेक्ट गार्डन कडे आलेलो आहे. पहिला स्टार्टिंग ह्याच्यामुळे झालं ते. आम्ही क्रिकेट तुझ्यामुळे की आम्ही क्रिकेट खेळत होतो. मग ह्यानं त्याची चावी याच्याकडे दिलेलो यो दिला आणि त्याला ती या तुझ्याकडे होती. चावी त्याकडे दिलेलो त्याला काय माहित नव्हतं. हुस केलेलो त्याला, हुस म्हणजे हुस पिस्स मंग करलो त्याला. तो आमच्या खिशात न हात घालत होता हरी. मग डायरेक्ट त्या तिकडनं पेट्रोल पंप कडनं गाडीवर आणलो. म्हणतो फोन पे करता करता म्हटलं आम्ही गाडी घेतलो म्हणून पाहलो. नंतर तिथं थांबलो जरा आणि डायरेक्ट आला दगड. रेस वाढलो गाडी लई पडायला दगड मारला इथं बसला. आमच्या गँग मध्ये कुणाची करूच न लवड त्याला डायरेक्ट तिथन आमच्या घरी बसन चालत आणायचं म्हणजे मुश्किल काम. आता त्याला बोलवलेलो, त्यांना म्हटला तुम्हाला काम धंदे आहेत का नाही ठेवा फोन असं म्हटला. म्हणून बॉडी करून तुम्हाला मारतो म्हटलाय. बघूया डायरेक्ट फोन कट करलो आणि डायरेक्ट इथं चालो कुठे गार्डन कडं. आता आपण जायलो तिथं तुम्हाला ते घसरगुंडी काय काय ते मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलो आता ते सगळं दाखवतो. लेट्स गो. आता आलेलोच आहे तिथनं, इथपर्यंत बोलतच आलो आहे. आता लवकर तिथं जाऊया आणि तुम्हाला सगळं दाखवतो. लेट्स गो.
करावा म्हणून हरी मला कॉल करायलाय. आता कशाला करायलाय, कोणाला ठोक काय फडकलाय, लाईट शिवू देत आहे खालचं दिशेने डोळ्यावर लाईट पडवलं. हो आता थांबा जरा, हरी कॉल करायलाय, त्याचा हरीचा कॉल रिसिव्ह करूया आणि काय म्हणते बघूया. लेट गो थांबा, हा 2 मिनिट हरी काय बोलते ते पण सांगतो तुम्हाला. तर हरी आम्हाला आता जस्ट कॉल केलेला, सगळी ढील माझ्यावर सगळं आलेलं, सगळं मी हरीवर जाल्यावर टाकलेलो आहे. आता जाल्यावर फुल किसलेला आहे. यो त्या कामाश येत्याशी हरी असं बोलालाय. आणि जालू काय बोलणार, काय बोलू हरी कामाश येत्यास आहे असं तसं म्हणालाय. बघूया आता हरी फुल किती गाडी मारत होता, सगळं माझ्यावर टाकलला. हॅलो, हा इथे बस स्टँड कडे येऊ लागू घराकडे. आता जालू कुठं जाणार आहे, कुठे जाणार, कुठं घरात, घरात तर जातो, घरात जाऊ आणि कुठे फोन येला की आता तू वेगळंच मेनिंग करतेस तू. नाही आता कुठे जाऊलीस की बाई फोन येला कुणाचा, हो कुठे जाणार, पूजेला. आता जालू बाई आमचा पूजेला जाणार आहे. आता मी पण डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो. लेट्स गो. गेला बघा हरी, हरी गेला, हरी गेला. आताच कॉल केलाय आणि फुल किचलाय तो. नंतर येत आहे आणि आमच्याकडे देत आहे. जळवायला आलाय मला, उगाच जळण्यासाठी आलेला तो आम्हाला. राहू दे, काय करणार, गाडी कुठे काढणार मग त्यांना. चला आता जाऊया डायरेक्ट नॅनू येत आहे. बघूया दाखवतो, आल्यावर दाखवतो बघा कसं जळत बघा फक्त. आता गेलो तर डायरेक्ट नॅनूंच्या इथं जातो, नाही तर घरी जातो. इथं बघू शकता हरी आमच्यावर आता जस्ट जळला म्हणून लय बाजून गेला. आम्हाला लय राग गेला म्हणून आम्ही इथं शॉर्ट लावलेला. इथं बघू शकता आले कुडाला बघ, कुड आला बघ दोन. अरे खरी गोष्ट आहे म्हणून दोन उड आले ते. आता आपण नॅनूंच्या इथं पण आलेलो आहे. इथं पंटर लोक तिथं पज्ज्या बघा, ट्रॅक्टर वर बसून फ्री फायर खेळालाय. पज्ज्या नॅन्या हऱ्या हऱ्या बाजून गेलाय गाडी घेऊन. हे बघा यांना गल्लीतलं काय माहित नाही काय नाही, गप तिथं घरी खेळायचं सोडून इथं उगच रस्त्यासमोर फ्री फायर खेळले. चिडूस बसलं का, हरी गेलाय तिकडे म्हणून चिडवायला बसलं. कोण अरे 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 दोन पायाचा माणूस, दोन पायाचा फ्री फायर गो. हे आज बसून गो बस रे बाबा इथे ती उतरली. चला आता हा जालू आता कुठं पूजेला जाणार आहे, आम्ही इथंच बसून आता फ्री फायर खेळतो. नावा फ्री फायर खेळून येतो, फ्री फायर खेळून येतो. आणि आम्ही नॅनूंच्या इथं खेळणार होतो फ्री फायर. मग डायरेक्ट इथं सुमित भाऊ ते सगळे बसलेले, मग डायरेक्ट इथं आलेलो आहे फ्री फायर खेळायला. आणि आमचे सुमित भाऊ बघू शकता मोठं मोठं काना घालू आहे फुल जाम. आता चला लवकर आम्ही पण फ्री फायर खेळू आणि मी तुम्हाला डायरेक्ट फ्री फायर खेळून भेटतो. तर फायनली आमचं फ्री फायर त्यांनी खेळून झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट सुम्यांच्या घरापासून डायरेक्ट नॅनूंच्या घरी आलेलो आहे. आणि आमचा श्रवणबाई इथं कन्नड साईकडे वेट करायला आहे. आता मी जेवण त्यांनी करतो आणि नंतर भेटतो. आणि एक स्पेशल भुया मारलोय ते स्क्रीन रेकॉर्डिंग बघू शकता. एक एक प्लेअर, दोन प्लेअर, तीन प्लेअर आणि मोदेकर सुम्या चार प्लेअर. स्पेशल एक भुया मारलो आणि तसंच दूध पण आणलेलं आहे. आता लवकर घरी जाऊया, जेवण तेन करूया आणि मोबाईल चार्जिंगला लावूया आणि श्रवण कशाला कॉल करायला बोलवायला आणि तिकडे जाऊया. लेट्स गो, जेवण करून भेटतो. तर फायनली आमचं जेवण तेन सगळं करून झालेलं आहे. आणि इथं आमचा जालू भाई बघू शकता इथं बसलेला. म्हणून त्याला कॉल करून बोलवलो आला. आणि मी ब्लॉग इथं चेंज करतो. आणि तुम्हाला ब्लॉग पसंत आलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मिळते नेक्स्ट ब्लॉग मे. टेक केअर, बाय. चल बाय बाय, फोन चल, टेक केअर, बाय. I ain't worried about shit, I ain't worried about it.